मुंबई जसे भारताच्या विविध भागातून अनेक जण स्थायिक झाले आहेत, त्याचप्रमाणे दुबईत देखील भारताच्या विविध भागातून अनेक जण आले आहेत आणि अगदी गुण्यागोविंदांना राहत आहेत. तर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत, म्हणून याच निमित्तानं बघूयात नेमकी दुबई कशी आहे. भारताच्या विविध भागातून लोक उद्योगधंद्यासाठी दुबईत आले आणि इथंच स्थायिक झाले. दुबईत एक मिनी भारतच निर्माण झालाय. त्यामुळे युनायटेड अरब अमिरातमध्ये सर्वच धर्माची आकर्षक धर्मस्थळं आहेत. मुस्लिम देश असून सुद्धा एक दुसऱ्याच्या धर्माबद्दल आस्था ठेवण्याचा कायदा इथं आहे. आता तर अबुधाबीमध्ये मंदिर बनत आहे, त्याच्या प्रतिकृतीचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. मंदिर अबुधाबी इथं बनत आहे, त्यामुळे काळजी घ्या, कोणतीही चूक होऊ देऊ नका, असं आवाहन पंतप्रधानांनी केलंय. हे मंदिर अपने आप में एक अनोखा तो होगा ही होगा, लेकिन विश्व समुदाय को वसुधैव कुटुंबकम उस मंत्र का अनुभव कराने का भी अवसर प्राप्त होगा. यहां के शासकों ने भारत के प्रति इतना सम्मान जताया है, भारत की सांस्कृतिक परंपराओं का इतना गौरव किया है, ये हमारी जिम्मेवारी है कि हमसे कोई चूक न रह जाए. युनायटेड अरब अमीरात मध्ये 30 लाखाहून अधिक भारतीय राहतात. त्यांच्यात एकमेकांविषयी आत्मीयता आहे. सर्व धर्माचे उत्सव इथं मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. त्यामुळे इथं होणारं मंदिर हे एकात्मता आणि मानवतेचं मंदिर बनणार आहे. दुबई ही शिस्त आणि कायद्याची नगरी, त्यामुळे मुंबई शिस्त मोडणारा भारतीय दुबईत मात्र कडक शिस्तीत वागतो, इथल्या कायद्याचा मान राखतो. इथे हिंदूज आहेत, मुस्लिम्स आहेत, सिंधी आहेत, पंजाबी आहेत, सगळे प्रांताचे लोक राहतात आणि सगळे फेस्टिवल इथे असं एकत्र करून एकत्र भेटून असे मनवतात की असं म्हणजे वाटतच नाही की कोण हिंदू आहे, कोण मुस्लिम आहे आणि कोण कुठल्याही कुठल्या प्रांताचा आहे. जो मुंबईकर आहे, इंडियापासून आहे, ते शिस्त फॉलो करतात, कारण ते फाईन्स आणि रूल्स इतके स्ट्रिक्ट आहे की आम्हाला ते फॉलो करायलाच पाहिजे, अदरवाईज वी विल गेट अ स्लिप. यहाँ पे खूप फाईन आम्हाला पाहिजे. तो यहाँ पे लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे, वी हॅव टू ड्राईव्ह इट इन ए लेफ्ट मोड ओनली. पेडेस्ट्रियन्स को प्रेफरन्स मिळतात. दुबईतील मंदिराचं बांधकाम हा वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असणार आहे, त्यामुळे दुबईतलं हे मंदिर भारतीयांसाठी विशेष असणार आहे. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, दुबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.